चालू असलेला सामना फ्रेंड्स खंडाळा विरुद्ध साईबाबा कचरे प्रथमतः नाणेफेक जिंकत असताना फ्रेंड्स खंडाळा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं होतं साईबाबा कचरे संघाला। प्रथम फलंदाजी करत असताना साईबाबा कचरे संघाने 63 धावा या ठिकाणी उभारल्या गेल्यात आणि 64 धावांचं आव्हान देखील असेल फ्रेंड्स खंडाळा संघासमोर। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। अक्षय आणि श्रीकांत दोन बंधू मैदानामध्ये खेळताना दिसतील। कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल 64 धावांचा पाठलाग करायचा आहे 30 चेंडूंमध्ये। विचार करायला गेलं तर चांगली फलंदाजी प्रत्येक षटकामागे 12 ते 13 धावांची सरासरी गाठणं गरजेचं असेल। फ्लिप शॉट खेळण्याचा प्रयत्न इनसाइड एज लागली अक्षयच्या बॅटला आणि तदनंतर चेंडू स्थिरावला फर्स्ट स्लिपच्या दिशेने। सतीश हळदणकर त्या ठिकाणी फील्ड करेल एका धावेने या ठिकाणी वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या उघडली जाते अक्षय याने। नक्कीच तरी आता मात्र स्ट्राईक आणला खेळताना दिसेल श्रीकांत जाधव एक उगवता सितारा खंडाळा जयगड पंचक्रोशीतील या सामन्यात वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर नक्कीच चौकार षटकार मारावे लागतील। मोठा फटका सजवला गेलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू जाईल सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी षटकार। एक धाव या चेंडूवर नक्कीच तरी चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटते श्रीकांत त्याच्याकडून एक षटकाराला आणि तदनंतर एक सिंगल घेतली गेली संयमी खेळी मैदानाच्या आत बघायला भेटेल। विचार करायला गेलेला एक षटकार लागावला आणि तदनंतर चांगल्या रीतीने खेळून काढला पॉईंटच्या दिशेने चेंडू श्रीकांत। खरोखर चांगली फलंदाजी मैदानामध्ये केली जाते 64 धावांचा पाठलाग जरूर करायचा आहे मात्र ह्या दोन फलंदाजांना अंतिम षटकांमध्ये कुठेतरी विचार करायला गेला तर मैदानामध्ये स्थिर होऊन फलंदाजी करणं गरजेचं असेल कारण दोघांकडे क्षमता आहे आणि ती क्षमता दाखवली देखील गेली आहे। मागच्या चेंडूंवर विचार करायला गेलं तर श्रीकांत याने चांगली फलंदाजी एक षटकार लागावला सर्कलचा नियम पहिला षटक विचार करायला गेलं तर सर्कल 30 यार्ड सर्कलचा नियम लागू करण्यात आला आहे पहिल्या षटकामध्ये आणि त्या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जाईल का या दोन फलंदाजांकडनं बघणं गरजेचं असेल। आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 8 धावा। राईट हँड ओवर द विकेट पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्षय बीट करून जाईल चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होईल धावसंख्या स्थिरावली धावसंख्या झाली 8 धावा। नक्कीच तरी श्रीकांत यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत मैदानामध्ये हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच चौकार षटकार मारणं गरजेचं असेल। तेजस गोलंदाजी मार्कवर दाखल होईल राईट हँड ओवर द विकेट मारा करेल अक्षयसाठी मोठा फटका पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये वारंवार बीट केलं जातंय अक्षय याला एक षटकार जरूर आलेला आहे तरी देखील विचार करायला गेलं तर तेजस चांगली गोलंदाजी करतोय पॉवर प्लेयर षटक हाताळत असताना प्राथमिक गोलंदाजी करत असताना आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे। मोठा फटका खेळला गेला मैदानामध्ये चेंडू जाईल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सीमारेषेबाहेर षटकार बिनबाद 14 धावा। मार्कवर दाखल झालाय पार्थ स्ट्राईक आणला खेळताना दिसेल श्रीकांत। आता मात्र दोन्ही फलंदाजांचा विचार करायला गेले तर प्रत्येकाच्या बॅटमधून एक एक षटकार आलाय या षटकामध्ये कशी फलंदाजी केली जाईल बघणं गरजेचं असेल। हा पिच चेंडू मोठा फटका फाईन लेक रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेजवळ आणि जाईल सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी चौकार।
श्रीकांत चांगली फलंदाजी करतोय, एक षटकार एक चौकार ज्याच्या बॅट मधून आलाय आतापर्यंत। हीच खेळी जर अंतिम षटकामध्ये अंतिम षटकापर्यंत जर खेळत राहिला तर नक्कीच तरी आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकतो। राईट हँड ओव्हर द विकेट मारा करेल पार्थ। या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ पिच चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न आणि मला वाटतंय निर्धाव चेंडू। आता मात्र कमबॅक पार्थाच्याकडून म्हणावा लागेल कारण मागच्या चेंडूवर जरूर चौकार आला होता आणि तदनंतर पुढच्या चेंडूवर केल्या गेलेला कमबॅक। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दाखल होईल। राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय श्रीकांतसाठी पार्थ। मोठा फटका पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला सीमा रेषेबाहेर, सहा धावांसाठी षटकार। आता मात्र चांगली फलंदाजी करतोय श्रीकांत, वा भाई वा काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये। आतापर्यंत दोन षटकार ज्याने लगावलेत, एक चौकार ज्याच्या बॅटमधून आलाय, आता मात्र सेट असेल, आता मात्र ऑन फायर बघायला भेटेल श्रीकांत स्ट्राईक एंडला खेळत असताना। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पार्थ दाखल होईल। राईट हँड मोठा फटका पुन्हा एकदा फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडू खाली, तेजस कोणती चूक करणार नाही, पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला परतेल श्रीकांतच्या स्वरूपात, मोठा धक्का बसेल फ्रेंड्स खंडाला संघाला। टूप वन डाऊनच्या स्वरूपात मैदान मध्ये दाखल झालाय पार्थ। आतापर्यंत खराब गोलंदाजी जरूर झाली होती, रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि सक्सेसफुल चेंडू ट्रॅव्हल होईल थर्ड मॅनच्या दिशेने सीमारेषेबाहेर चौकार। आता मात्र पार्थ त्याच्यावर नक्कीच तरी दबाव बघायला भेटतोय कारण कौस्तुभने आले आपले इरादे स्पष्ट केलेत मैदानामध्ये। पहिल्या चेंडूला सामोरं जात असताना रिव्हर्सचा अटेम्प्ट केला आणि तो देखील सक्सेसफुल झाला, चार धावांसाठी लगावलेला फटका। नक्कीच तरी चार धावा मागच्या चेंडूवर आल्यात। आता मात्र पार्थ काय करेल येणाऱ्या काही चेंडूंमध्ये, कौस्तुभ कशा प्रकारे फलंदाजी करेल। आता मात्र धावसंख्येचा विचार करायला लागेल तर धावसंख्या झाली 28 धावा। नक्कीच आता मात्र संयमी खेळ करणं गरजेचं असेल मैदानाच्या आत, 64 धावांचा पाठलाग जरूर करायचा आहे। मात्र विचार करायला गेलं तर कौस्तुभ अक्षय आणि तदनंतर श्रीकांत माघारी जरूर परतला, चांगली फलंदाजी झाली त्याच्याकडून, दोन षटकार एक चौकार जरूर आला पार्थ। या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट, इनसाइड एज लागली तदनंतर चेंडू ट्रॅव्हल झाला फर्स्ट लिफ्टच्या दिशेने, सतीश अहेदनकर त्या ठिकाणी फील्ड करेल। दोन षटकांचा खेळ समाप्ती झाला, दोन षटकाखेरीज फ्रेंड्स खंडाळा संघाची धावसंख्या झाली 29 धावा 29।
राइट हैंड ओवर द विकेट मारा करेल। पहला चेंडू मोटा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आहे। सुमित चेंडू खाली येईल आणि कोणतेही चूक करणार नाही। लॉन्ग ऑफ रिजन मध्ये निकेतनला भेटलेली पहिली सफलता। कौस्तुभ सारखा मोठा फलंदाज आता मात्र दगावचा आसरा घेईल। नवीन येणारा फलंदाज मैदानामध्ये कोण असेल बघणं गरजेचं असेल। असेल तर प्रत्येक षटका मागे 12 ची सरासरी गाठणं गरजेचं असेल। राईट हँड ओवर द विकेट, हाफीचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी झेल सुटतोय। सतीश चेंडू खाली येईल, एक धाव थंबलिंग थंबलिंग थंबलिंगच होतंय मैदानामध्ये। दोन धावा त्या दरम्यान घेतल्या गेल्या, वैयक्तिक खातं या ठिकाणी खोललं जाईल राहुल याचं। दोन धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडेल, धावसंख्या दोनही पुढे सरसवेल। धावसंख्या झाली 31 धावा। आता मात्र निकेतन एक मोठ्या सामन्याचा मोठा खेळाडू, मोठा गोलंदाज समजला जातो, तोच निकेतन या सामन्यात देखील चांगली कामगिरी करेल का बघणं गरजेचं असेल। राईट हँड ओवर द विकेट, पुढचा चेंडू हाफी चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, प्रसाद त्या ठिकाणी फील्ड करेल। एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये चालवला गेला होता, मात्र एक चांगला कॉल अक्षय याच्याकडून दिला गेला आणि तदनंतर दोन्ही फलंदाज मैदानामध्ये स्थिरावलेले दिसतील। निकेतन आतापर्यंत चांगली गोलंदाजी केले, या षटकात विचार करायला गेलं तर आतापर्यंत एका फलंदाजाला तंबूचा आसरा दाखवला गेला आहे निकेतन याच्याकडून। राईट हँड ओवर द विकेट मारा करेल या षटकातील। लोअर फुलटा चेंडू मोठा फटका, अक्षय धमाका करतोय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू जाईल सीमारेषेबाहेर, षटकार। एकदा गोलंदाजी मार्कवर दाखल होईल, समीकरण असेल 14 बॉल 26 धावा। राईट हँड ओवर द विकेट, हाफी चेंडू मोठा फटका, फटका फसलाय, झेल होईल का मैदानामध्ये बघणं गरजेचं, झेल सुटलाय, जीवनदान दिलं जातंय अक्षय सारखा मोठा फलंदाज आता मात्र पुन्हा एकदा क्रीज मध्ये खेळताना दिसेल। अक्षय चांगली फलंदाजी करतोय आणि त्याच फलंदाजाला जीवनदान दिलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये। निकेतन चांगली गोलंदाजी केली होती, षटकार मागच्या चेंडूवर आला आणि तदनंतर पुढच्या चेंडूवर केल्या गेलेला कमबॅक अक्षय निकेतन याच्याकडून। अक्षयला नक्कीच तरी दगआउटचा सहारा घ्यायला लागला असता मात्र झेल सोडला गेला आणि तदनंतर अक्षय नॉनस्ट्राईक एंडला सुखरूपरित्या दिसतोय आपल्याला। एक धाव मागच्या चेंडूवर घेतली गेली, पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला घेताना दिसेल राहुल। राईट हँड ओवर द विकेट, खोलवर चप्प्याचा चेंडू फ्लिप शॉट केला, फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमा रेषेस नजीक त्या ठिकाणी फील्ड केला जातोय। सतीश याच्याकडून दोन धावा तीन धावा, तिसऱ्या धावाचा प्रयत्न, तीन धाव पूर्ण केले जातील। नक्कीच तरी गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटते। तीन षटक संपतात, तीन षटका अखेरीस फ्रेंड्स, खंडाळा संघाची धावसंख्या झाली आहे 42 धावा। आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू आणि 22 धावा, 12 चेंडू 22 धावा, 22 चेंडू 22 धावा 12 चेंडू। नक्कीच तरी येणाऱ्या दोन षटकांमध्ये काय केलं जाईल मैदानाच्या आतमध्ये। संघासाठी 12 चेंडू 22 धावा, स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल आता मात्र राहुल।
नक्कीच तरी चांगली फलंदाजी झाली आणि नक्कीच तरी कोण जिंकेल या सामन्यात बघणं गरजेचं असेल. जमलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं मनपूर्वक असं हार्दिक अभिनंदन. आमच्या या टूर्नामेंटमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्कुवे टप्पा. नक्कीच तरी चांगली गोलंदाजी, चांगल्या स्पीडने चेंडू ट्रॅव्हल झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होईल. नक्कीच तरी आता मात्र समीकरण असेल 11 चेंडू आणि 22 धावा. प्रत्येक चेंडू मागे विचार करायला गेले तर 2 धावा. नक्कीच तरी राहुल मोठी फलंदाजी करेल का बघणं गरजेचं असेल. साईबाबा कचरे संघ एक मोठा संघ आपल्या समोर खेळताना दिसत असताना कोणताही दबाव या ठिकाणी येऊ दिला नाही. मोठा फटका सजवला गेलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी षटकार. राहुलच्या बॅटमधून राईट हँड राऊंड विकेट मारा करेल राहुलला पुढचा चेंडू. मोठा फटका फाईन लेग रिजन मध्ये खेळून काढायचा होता. यष्टी रक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होईल. सतीश त्या ठिकाणी फील्ड करेल. आता मात्र स्ट्राईक एंडला येईल अक्षय व्हाईट प्लस 1 धावा. खराब गोलंदाजी मैदानामध्ये होते. एक षटकार आला आणि तदनंतर नक्कीच तरी दबाव आहे सुमितवर. समीकरण या ठिकाणी होईल 10 चेंडू आणि 14 धावा. स्ट्राईकला आता मात्र अक्षय असेल ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. या पुढचा चेंडू सुमित याचा राईट हँड राऊंड विकेट रिव्हर्स अटेंड केला गेला मैदानामध्ये सक्सेसफुल अटेंड आणि चेंडू ट्रॅव्हल झाला सी मा रे शे बाहेर 7 आय कॉन्फिडन्सनी फलंदाजी करतोय मैदानामध्ये अक्षय. अफलातून फलंदाजी राईट हँड राऊंड विकेट. पुन्हा एकदा खोलो टापे चेंडू खोलून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिजन मध्ये निकेतन थोडंसं थंबलिंग झालं आणि या ठिकाणी चुकीला माफी नाही. 2 धावा या चेंडूवर घेतल्या जातील. नक्कीच तरी 2 धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या 2 पुढे सरसा होईल. धावसंख्या होईल 58 धावा. आता मात्र विजयाचा समीक जाताना दिसेल फ्रेंड्स खंडाळा संघ. अक्षय नक्कीच तरी मॅच फिनिशर बनेल का अनेक प्रश्न आता मात्र आपल्या समोर उद्भवलेत आणि या प्रश्नांचे उत्तर नक्कीच तरी येणाऱ्या काळामध्ये दिले जातील. राईट हँड राऊंड विकेट. पुढचा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतो स्टेट डाऊन द ग्राउंड पार त्या ठिकाणी फील करेल. थोडस मिसअंडरस्टँडिंग थोडस रनअप चुकला आणि अक्षय माघारी परतेल. काय गरज होती का तर नक्कीच तरी आपल्याला उत्तर देखील भेटेल नाही. आत्मघातकीपणा अक्षय याचा. थोडासा पाय जरूर सरकला होता आणि तदनंतर त्या ठिकाणी दुसरा धाव घेत असताना माघारी परतावं लागेल. अक्षयाला चांगली खेळी केली आपल्या संघासाठी. विचार केला तर त्याच्या बॅटमधून 3 षटकार आले आणि त्या षटकाराच्या जोरावर विचार करायला गेलं तर फ्रेंड्स खंडाळा संघ विजय याच्या समीक येऊन पोहोचलाय. येणाऱ्या काही चेंडूंमध्ये काय घडेल काय बिघडेल कोण जिंकेल आणि कोण हरेल. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अविनाश. आतापर्यंत विचार करायला गेलं तर 3 गडी माघारी परतलेत फ्रेंड्स खंडाळा संघाचे. अविनाश एक अनुभव क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता मात्र समीकरण नक्कीच तरी बघायला गेलं तर 7 चेंडू आणि 5 धावा. काय होईल माझ्या भावा मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडू 5 धावा. गोलंदाजी मार्कवर या षटकातील अंतिम चेंडू अविनाश केदारी सामोरं जाईल. वैयक्तिक पहिल्या चेंडूला एक फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू अनिकेत त्या ठिकाणी फील्ड करेल आणि एका धावेने धावसंख्येत भर पडेल. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू आणि 4 धावा.
आता मात्र समीकरण असेल सहा चेंडू चार धावा विजयाची वाटचाल कोणाच्या बाजूने, नक्कीच तरी गोलंदाजी मार्क वर दाखल झाला निकेतन सन्मान दिलाय चेंडूला, चेंडू ट्रॅव्हल होतो मिस फील्ड झाले, प्रणय याच्याकडून एक धाव घेतले, दुसरा धावेचा प्रयत्न चालवला गेलाय मैदानामध्ये आणि दोन धावा सक्सेसरित्या पूर्ण केले जातील, तिसरा धावेचा प्रयत्न गच्चाळ अशा थ्रो त्या ठिकाणी बघायला भेटेल, नक्कीच तरी विजयाची वाटचाल केली जाते, अविनाश केदारी सन्मानपूर्वक खेळी मैदानाच्या आतमध्ये केली जाते, अनेक वर्षाचा अनुभव का आहे या खेळाडूकडे नक्कीच तरी उदाहरण आपल्याला दिसलं असेल मैदानाच्या, आता मात्र समीकरण असेल पाच चेंडू एक धावा, आता काय घडेल नक्कीच तरी स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल राहुल, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये, पाच चेंडू एक धावा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आणि तो नियम पार करत असताना फ्रेंड्स खंडाळा संघ पुढच्या फेरीत दाखल होईल का, सन्मान दिला गेला प्रसाद प्रसाद प्रसाद, थोडीशी चूक झाली आणि त्या चुकीला माफी नाही आणि पुढील वाटचालीसाठी फ्रेंड्स खंडाळा संघ या ठिकाणी दाखल झालाय, आजच्या दिवसाचा खेळ या